हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझ्या लाईट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अकरावी सहकार या विषयातील दहावा धडा ग्राहक सहकारी संस्था याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग आपण स्टार्ट करूयात अकरावी सहकार या विषयातील एक ते नऊ या संपूर्ण धड्यांचे स्वाध्याय माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता मी प्लेलिस्ट बनवलेली आहे अकरावी सहकार त्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक ते नऊ या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय आहेत आणखी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण स्टार्ट करूयात प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा त्यातील पहिला ग्राहक सहकारी संस्था दर्जेदार वस्तूंचा पुरवठा वाजवी किमतीला करतात दुसरा ग्राहक सहकारी संस्था उत्पादकांकडून वस्तू खरेदी करतात तिसरा चोवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो चौथा जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था इंग्लंड या देशात सुरू झाली पाचवा जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था अठराशे चव्वेचाळीस साली स्थापन झाली सहावा ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात सातवा ग्राहक सहकारी संस्थांमुळे वस्तू वितरणाच्या साखळीतील मध्यस्थांचे उच्चाटन होते आठवा रॉशडेल पायोनियर्स हे जगातील पहिले सहकारी ग्राहक भांडार आहे प्रश्न क्रमांक पहिला ब जोड्या जुळवा उत्तर प्रश्न क्रमांक पहिला क पुढील विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा त्यातील पहिला विभिन्न प्रकारच्या सर्व वस्तू एकाच भांडारात उपलब्ध करून देणारी संस्था उत्तर सुपर बाजार दुसरा विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर सुरू केलेले भांडार उत्तर विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार तिसरा ग्राहकांनी परस्परांचे हितरक्षण करण्यासाठी स्वच्छेने एकत्र येऊन सहकारी तत्वानुसार स्थापन केलेली संस्था उत्तर ग्राहक सहकारी संस्था चौथा ग्राहकांना वाजवी दरात वस्तू व सेवा पुरवणारी ग्राहक सहकारी संस्था पाचवा सन अठराशे चव्वेचाळीसमध्ये इंग्लंडमधील विणकरांनी स्थापन केलेली ग्राहक सहकारी संस्था उत्तर रॉशडेल पायोनियर्स प्रश्न क्रमांक पहिला ड पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगा पहिला ग्राहक सहकारी संस्था या ग्राहक हितकरणासाठी स्थापन केलेल्या असतात उत्तर बरोबर दुसरा ग्राहक सहकारी संस्थांमध्ये ग्राहकांचे शोषण थांबते उत्तर बरोबर तिसरा विद्यार्थी ग्राहक सहकारी संस्थांमुळे भांडार व्यापारी तत्वावर स्थापन करतात उत्तर चूक चौथा ग्राहक सहकारी भांडारातून पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती जास्त असतात उत्तर चूक पाचवा ग्राहक सहकारी संस्थांचा मुख्य हेतू जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो उत्तर चूक सहावा जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था अमेरिकेत स्थापन झाली चूक सातवा ग्राहक सहकारी संस्थेमुळे निर्मळ व दर्जेदार मालाचा पुरवठा होतो उत्तर, बरोबर प्रश्न क्रमांक पहिला ई विधाने पूर्ण करा त्यातील पहिला ग्राहक सहकारी संस्थेमुळे मध्यस्थांचे उच्चाटन झाले दुसरा ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात तिसरा जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था इंग्लंड या देशात सुरू झाली चौथा ग्राहक सहकारी संस्था दर्जेदार वस्तूंचा पुरवठा वाजवी किमतीला करतात पाचवा जागतिक सहकारी चळवळीचा उगम रॉशडेल पायोनियर्स संस्थेच्या स्थापनेतून झाला सहावा ग्राहक सहकारी संस्था उत्पादकांकडून वस्तूची खरेदी करतात प्रश्न क्रमांक पहिला फ अचूक पर्याय निवडा पहिला सुपर बाजार दिल्ली दुसरा विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तिसरा ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांचे संरक्षण चौथा चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन पाचवा पहिले ग्राहक सहकारी भांडार स्थापन वीस सप्टेंबर एकोणीसशे पाच सहावा जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्च प्रश्न क्रमांक पहिला ग एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला ग्राहक सहकारी संस्था म्हणजे काय उत्तर ग्राहक सहकारी संस्था म्हणजे ग्राहकांच्या स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावर आपल्या आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था दुसरा मध्यस्थांकडून ग्राहकांचे शोषण कशा प्रकारे होते उत्तर खासगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी साठेबाजी भेषळ इत्यादी प्रकारे मध्यस्थांकडून ग्राहकांचे शोषण करण्यात येते तिसरा ग्राहक सहकारी संस्थांचे प्रकार कोणते उत्तर पहिला प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था दुसरा सुपर बाजार आणि तिसरा विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार हे ग्राहक सहकारी संस्थांचे प्रकार आहेत विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार म्हणजे काय उत्तर विद्यापीठ शाळा महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या सहकारी संस्थेस विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार असे म्हणतात पाचवा ग्राहक सहकारी संस्थांची संघीय रचना कशी असते उत्तर ग्राहक सहकारी संस्थांची संघीय रचना राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि स्थानिक म्हणजेच प्राथमिक अशी चार स्तरीय असते प्रश्न क्रमांक पहिला ह हो पुढील वाक्यातील अधोरेखांकित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा पहिला ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना चैनीच्या वस्तूंचा पुरवठा करतात उत्तर ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात दुसरा ग्राहक सहकारी संस्थांमुळे वस्तू वितरणाच्या साखळीतून उत्पादकांचे उच्चाटन होते उत्तर ग्राहक सहकारी संस्थांमुळे वस्तू वितरणाच्या साखळीतून मध्यस्थांचे उच्चाटन होते तिसरा ग्राहक सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात उत्तर ग्राहक सहकारी संस्था या सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात चौथा ग्राहक सहकारी संस्थांत मालाची विक्री केवळ उधारीनेच केली जाते उत्तर ग्राहक सहकारी संस्थांत मालाची विक्री केवळ रोखीनेच केली जाते पाचवा एकाच छताखाली अनेक विभाग असलेली मोठी भांडारे म्हणजे पतपुरवठा संस्था होय उत्तर एकाच छताखाली अनेक विभाग असलेली मोठी भांडारे म्हणजे सुपर बाजार होय जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था भारत या देशात सुरू झाली उत्तर ग्राहक सहकारी संस्था जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था इंग्लंड या देशात सुरू झाली सातवा राष्ट्रीय ग्राहक दिन एक जून या दिवशी साजरा केला जातो उत्तर राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पहिला ई गटात न बसणारा शब्द ओळखा त्यातील पहिला अ प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था ब मध्यवर्ती ग्राहक भांडारे क गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ ड विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार उत्तर क गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ कारण इतर सहकारी संस्था आहेत दुसरा अ वीस सप्टेंबर ब चोवीस डिसेंबर क दोन ऑक्टोंबर ड पंधरा मार्च उत्तर क दोन ऑक्टोंबर कारण इतर सहकारी भांडारांचे दिन आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पुढील संज्ञा स्पष्ट करा त्यातील पहिला सुपर बाजार उत्तर सुपर बाजार हा मोठ्या आकाराचा ग्राहक भांडार असतो या बाजारात एका छताखाली सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू ग्राहकांना उपलब्ध होत असतात पंधरा जुलै एकोणीसशे सहासष्ट रोजी भारतातील पहिला सुपर बाजार दिल्ली येथे सुरू झाला अशा प्रकारचे बाजार मुंबई कोलकाता चेन्नई बेंगळुरू पुणे नागपूर इत्यादी मोठ्या शहरांत स्थापन करण्यात आले सुपर बाजारांची नोंदणी बहुराज्य सहकारी संस्था कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत करण्यात येते एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर सुपर बाजार बाजारांचा तोटा उत्तरोत्तर वाढत गेला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुपर बाजार बंद करण्यात आले दुसरा विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार उत्तर या सहकारी संस्थांची स्थापना शाळा विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येते त्यासाठी त्या शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी स्वेच्छेने एकत्र येतात त्यासाठी लागणाऱ्या भागभांडवलाची विक्री विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येते शैक्षणिक साहित्याची विक्री करण्यात येणाऱ्या या भांडाराचे व्यवस्थापन विद्यार्थी करतात तिसरा प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था उत्तर सहकारी ग्राहक संघटनात्मक रचनेतील शेवटचा स्तर म्हणजे प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था हा आहे या संस्था ग्राहक सहकारी भांडार या नावाने ओळखल्या जातात या संस्थांचा ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध असतो कारण त्यांचे सदस्य ग्राहक असतात संस्था आपापल्या परिसरातील व्यक्तींना सदस्यत्व देते या संस्था ग्राहकांना उपयुक्त असणाऱ्या वस्तूंची विक्री आपल्या ग्राहक भांडारात करतात त्याद्वारा विक्रीत वस्तूंचा पुरवठा सामान्यत जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संस्था करतात काही वेळा स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही संस्था मालाची खरेदी करते शासनाच्या सार्वत्रिक वितरण प्रणालीतील स्वस्त धान्याची दुकाने म्हणून प्राथमिक ग्राहक भंडारे कार्य करतात या संस्था नागरी आणि ग्रामीण भागात ना नफा ना तोटा म्हणजेच सेवेच्या तत्वानुसार कार्य करतात अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक पहिला व प्रश्न क्रमांक दुसरा असे दोन्ही प्रश्न पूर्ण झालेले आहेत पुढील प्रश्नांच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि संडेला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ते तो देखील तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही लाईक करायचं जा विसरून जात आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद